एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली आहे आणि पत्रकारांनाही मीडियालाही आपल्याला जिंकताना पाहायची सवय लागली त्यामुळे एखादी निवडणूक जर आपण हारलो तर आपण जिंकल्यापेक्षा हारल्याची चर्चा जास्त होते काल परवा आपण कोकणात जिंकलो त्याची चर्चा झाली नाही पण विदर्भात हारलो त्याची चर्चा झाली पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याही परिस्थितीमध्ये एक जरी निवडणूक आपण हारलो तरी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि विशेषतः अमरावतीच्या संदर्भात त्या ठिकाणी तीन हजार मतांनी आपला उमेदवार हारतो आणि पाच साडेपाच सहा हजार मतं जी आपली दिसतायत ही त्या ठिकाणी बाद होतात हे खऱ्या अर्थानं आत्मचिंतन करण्यासारखं आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो आपण सगळे नेते आहोत आपण जर नेते आहोत तर नेत्यांनी ने, नेत्यांसारखं तर वागलं पाहिजे पण भारतीय जनता पक्षामध्ये नेता जर नेताच राहिला आणि त्यातला कार्यकर्ता मेला तर भारतीय जनता पार्टी टिकू शकत नाही नेत्यातला कार्यकर्ता हा जिवंत पाहिजे आणि नेत्यातल्या कार्यकर्त्याला समन्वय देखील घडवता आला पाहिजे नेत्यांनी जर त्या ठिकाणी अतिशय स्थूल रिजिड अशा प्रकारची भूमिका ठेवली आम्ही जर एकमेकाला अकोमोडेट करणं सोडलं तर आमच्यात आणि काँग्रेसमध्ये काहीच फरक उडणार नाही काँग्रेस पक्ष का रसा आला गेला तो कार्यकर्त्यांचा नाही केवळ नेत्यांचा पक्ष झाला म्हणून तो रसाता आला गेला आता लोक आम्हाला पुढारी पण देत आहेत लोक आम्हाला नेतृत्व देत आहेत ते नेतृत्व जर आमच्या डोक्यात गेलं आणि आमचा कार्यकर्ता मेला आणि आम्ही फक्त स्वतःला नेता समजू लागलो तर आमचाही राहास व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे मला असं वाटतं आपण खरं म्हणजे आपले नेते आपले पंतप्रधान माननीय मोदीजींकडने शिकलं पाहिजे मोदीजी आज जगातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत पण मोदीजी संघटन शरण आहेत मोदीजी कधी संघटनेच्या पुढे जात नाही मोदीजी कुठलाही निर्णय संघटनेला विचारल्याशिवाय घेत नाही आणि त्याच वेळी मोदीजी खऱ्या अर्थानं एका प्रचारकाचं जीवन जगतात आजही आपण बघितलं असेल तर मोदीजींचं जीवन हे प्रचारकासारखं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे विजय सातत्याने मिळवायचे असतील तर ते विजय मिळवताना विजय डोक्यात जाऊ देऊ नका आपल्यातला कार्यकर्ता मरू देऊ नका एकमेकाला सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाऊ तरच आपण वारंवार विजय मिळवू एखादी निवडणूक जिंकलो हरलो काही फरक पडत नाही एखाद्या निवडणुकीने आपलं भविष्य देखील ठरत नाही अनेक निवडणुका जिंकलो आहे जिंकणार आहोत जिंकतो आहोत पुढेही जिंकणार आहोत आताही आपण जिंकणारच आहोत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही पण आपल्यामध्ये परिवर्तन येऊ देऊ नका आपल्यामध्ये बदल येऊ देऊ नका मग अशी सोशल मीडियाचा एक विषय या ठिकाणी झाला तो देखील अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया याकरता महत्वाचा असणार आहे कि कोट्यावधी आपले मतदार हे अठरा ते पंचवीस अठरा ते तीस या वयोगटातले असणार आहे हा जो सगळा मतदार आहे हा सोशल मीडियावर व्यक्त होणारा मतदार आहे हा सोशल मीडियाने इन्फ्लुएन्स होणारा मतदार आहे आणि तुमच्या आमच्यापैकी अनेक लोक जर सोशल मीडियावरच नसतील आपला कनेक्टच नसेल तर या मतदाराशी आपला कनेक्ट होणार नाही या मतदाराशी कनेक्ट करायचा असेल तर आपल्याला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हावंच लागेल आपल्याला सोशल मीडियाचे नियम समजून घ्यावेच लागतील त्याच्या विविध प्लॅटफॉर्मवर आपल्याला त्या ठिकाणी थांबावंच लागेल आज आपण पाहतोय आपल्या विरोधकांना सोशल मीडियाचं गणित हळूहळू कळायला लागलंय आणि त्यामुळे सोशल मीडियावर निगेटिव्ह नरेटिव्ह कसा तयार करता येईल हा प्रयत्न ते करतात पण भारतीय जनता पक्षाची ताकद एवढी आहे की तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर सोशल मीडिया देखील आपण असा व्यापून टाकू की त्या ठिकाणी निगेटिव्ह नरेटिव्ह नाही आपण म्हणू तोच नरेटिव्ह येईल राष्ट्रवादाचाच नरेटिव्ह त्या ठिकाणी येईल विकासाचाच नरेटिव्ह त्या ठिकाणी येईल मोदीजी सांगतात तोच नरेटिव्ह त्या ठिकाणी येईल आणि म्हणून सोशल मीडियाच्या संदर्भात आपल्याला ऍक्टिव्ह व्हावं लागेल आणि त्यासोबत युवा वॉरियर ही जी संकल्पना आपण मांडली आहे कुळेजींनी पंचवीस लाख युवा वॉरियर तयार करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे हेच युवा वॉरियर हे, हे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या करता खऱ्या युवकांना संघटित करणार आहेत त्या युवा वॉरियरचा देखील हा कार्यक्रम आपण योग्य प्रकारे या ठिकाणी पार पाडावा आणि त्यासोबत आज मान्य शिवप्रकाशजींनी आणि बावनकुळेजींनी जे जे कार्यक्रम सांगितले आहेत ते ते कार्यक्रम योग्य प्रकारे आपण पार पडू असा विश्वास मी व्यक्त करतो आणि आज पुन्हा एकदा जे महाविजय अभियान आपण सुरू केलंय आता विधानसभेच्या महाविजयापर्यंत थांबायचं नाही